विषय इतिहास इयत्ता पाचवी पाठ पहिला इतिहास म्हणजे काय त्याचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात दुसरा इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात प्रश्न दुसरा स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना भारतीय स्वातंत्र्य लढाई या कृतीचा परिणाम आहे प्रश्न तिसरा इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होती उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि या अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर इतिहासात भूतकाळातील घटना अभ्यासल्या जातात या घटना काल्पनिक नसून पुराव्यानिशी पडताळून पाहिल्या जातात ही पडताळणी करण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरली जाते हो, त्यासाठी इतर शास्त्राचा आधार घेतला जातो प्रश्न दुसरा गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होता। होतात उत्तर एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होते परंतु गावातील लोकांमध्ये मधबत निर्माण झाली तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न पाचवा पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नाणी पत्र व्यवहार किल्ले जात्यावर लोव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्र ग्रंथ लोककथा इतिहासाची साधने तीन भौतिक लिखित मौखिक भौतिक साधने नाणी भांडी किल्ले वाडे स्तंभ लिखित साधने पत्रव्यवहार शिलालेख ताम्रपट चरित्रग्रंथ मौखिक साधने जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा